एकीकडे शिंदे गटांनी बंडखोरी केलेली आहे, शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत, शिवसेना दोलायमान झाली आहे, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राज्यातले अनेक कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। मागच्या आठवड्यामध्ये सुषमा अंधारे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ओबीसी मोर्चाचे लक्ष्मण हाके यांनी सुद्धा काल शिवबंधन बांधलं। शिवसेनेमधले या इनकमिंग बद्दल माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत स्वतः लक्ष्मण हाके, आपण त्यांना विचारूया का निर्णय घ्यावासा वाटला, कारण असं नेहमी असतं की अडचणीतल्या पक्षामध्ये लोक जात नाहीत, पण आता शिवसेनेची जी काही अवस्था आहे आणि अशा वेळी शिवबंधन का बांधलं? मुळात शिवसेना आज रोजी अडचणीत नाही, महाराष्ट्रामध्ये एकूण राजकीय क्षेत्रामध्ये शिवसेना अडचणीत आहे असं म्हटलं जातं, परंतु महाराष्ट्रामध्ये आदित्य साहेबांचा दौरा असेल किंवा शिवसेनेमधलं जे इनकमिंग असेल, खऱ्या अर्थाने जी अडगळ होती, जे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये निवडून गेलेली लोक होती, ही अडगळ जात आहे। म्हणजे एखाद्या विहिरीमध्ये साचलेलं पाणी निघून जावं आणि नवीन वापसा निर्माण व्हावा, अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक 18 पगड जाती। आम्ही निर्णय घेण्याचं कारण असं की या महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही मराठी अस्मितेसाठी मराठी माणसांच्या सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी आणि प्रश्न सोडवणारी ही संघटना आहे। आज देश पातळीवरती अनेक प्रादेशिक पक्ष अडचणीत असताना शिवसेना हिम्मत दाखवत आहे आणि ही हिम्मत या महाराष्ट्रामधल्या तमाम सर्वसामान्य माणसांना आवडलेली आहे आणि सर्वसामान्य माणसं हजारो तरुण आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरेक ठिकाणी आदित्य साहेबांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जेव्हा जायचं ठरवलं उद्धव ठाकरेंशी नेमकं काय बोलणं झालं, आदित्य ठाकरेंशी काय बोलणं झालं? खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आणि मी ज्या भागामधून बिलॉंग करतो, ज्या भागामधून येतो, विशेष करून सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यामधले काही तालुके, माढा लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये तानाजी सावंत सारखा भूमपरांड्यामध्ये निवडून आलेला आमदार असेल किंवा माझ्या सांगोल्यामधला शहाजी बापू पाटील आमदार असेल, किरकोळ मताने निवडून आलेले आहेत। या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातल्या आमच्या 18 पगड जातीच्या वाड्या वस्त्यावरून तिथल्या लोकांना भूलथापा देऊन पैशाची पेरणी करून ही माणसं विधानसभेमध्ये निवडून गेली, शिवसेनेमधून त्यांना विधानसभेमध्ये जाता आलं, हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या माणसांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही घरी बसवण्यासाठी माझा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे। माझ्या सांगोला तालुक्यामधला जो शाजी बापू पाटील, जे काय झाडी डोंगर या नावानं फेमस येणार होते की सोशल मीडियावरती, म्हणजे ज्यावेळेस हे सगळे आमदार गुवाहाटीमध्ये होते, शाजी बापू पाटील यांचा एक फोन कॉल व्हायरल झाला आणि त्यानंतर आता प्रत्येक ठिकाणी त्यांचं भाषण गाजताना दिसतंय आणि अशा वेळी तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय, काय नेमकं कारण आहे? नेमकं कारण असं आहे, ज्यावेळी या शिवसेनेमधून 25-30 आमदार गुवाहाटीला जाऊन बसले, त्यावेळी हे 25-30 आमदार या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या, विजयंतीच्या, सर्वसामान्य माणसांच्या, शेतकऱ्यांच्या, अल्पसंख्याकांच्या, पाण्याच्या प्रश्नावरती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एक अवाक्षरी शब्द न बोलणारा शाजी बापू पाटील नावाचा आमदार काय बोलतो, काय आमदार, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या प्रश्नावर बोलतो? शेतकऱ्याचा एकही प्रश्न या माणसाला आठवू नये। या माझ्या सांगोला तालुक्यामधल्या तमाम सर्वसामान्य माणसांसाठी, 18 पगड जातीच्या, विशेष करून मी 18 पगड का म्हणतोय, सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की शिवसेना ही मराठी माणसांची आहे, शिवसेना ही सर्वसामान्य माणसांची आहे आणि आज शिवसेना अडचणीत आहे असं देश लेवलला वातावरण असताना आज सर्वात जास्त चर्चा ही शिवसेनेची होते, सर्वात जास्त कार्यक्रम हे शिवसेनेचे होत आहेत। शहाजी बापू पाटील यांच्या विरोधामध्ये जर पक्षाने सांगितलं की सांगोल्यामधून निवडणूक लढवा तर लढवणार का? निश्चित शिवसेनेनं जी जबाबदारी माझ्यावरती टाकतील ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेन। आज येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकांमध्ये शिवसेना प्रत्येक पंचायत समितीवरती, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक निवडणूक लढेल, फक्त सांगोल्यामध्ये नाही लढणार, कवटे मंगळ असेल, मंगळवेढा असेल, आटपाडी असेल, जत, कवटे मंगळ, या सर्व या 2-3 जिल्ह्यामध्ये ज्या भागामधून मी येतो, माढा लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भागाचा तोंडवळा शिवसेनेला निश्चित इथून पुढच्या कालावधीमध्ये एक आक्रमक हजारो तरुणांना मी जॉईन करतोय शिवसेनेमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं आदित्य ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेमध्ये नवीन प्रश्नांना वाचा फोडू, नवीन प्रश्नांना पुढे आणू, नवीन कार्यकर्त्यांना, नवीन नेत्यांना शिवसेनेला बांधू। तुम्ही यापूर्वी ओबीसी मोर्चासाठी काम केलेलं आहे, स्वतः प्राध्यापक आहात, त्या मनाने म्हणजे तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये यावंसं का वाटलं? खऱ्या अर्थानं गेल्या 2-3 महिन्यामध्ये ज्या घटना घडामोडी घडत आहेत,
ज्या पद्धतीनं माणसं काहीतरी तकलाद उकारण्यामुळं स्वार्थासाठी पक्षांतर करत आहेत आणि ही पक्षांतर होत असताना सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मात्र जिथल्या तिथं आहेत. इथून पुढच्या कालावधीमध्ये पैसा नव्हे तर सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती या महाराष्ट्रामधला सर्व तरुणांना जागृत करण्यासाठी या पद्धतीचं वातावरण घडत असताना एक चळवळीमधला कार्यकर्ता रोज सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती भांडणारा कार्यकर्ता ज्यावेळी या घटना घडतात ज्यावेळी या गोष्टी घडतात मीडियामध्ये येतात त्यावेळी अस्वस्थ होतं आणि सर्वसामान्य माणसांची अस्वस्थता विशेष करून महिला वर्गामध्ये उद्धवजी साहेबांबद्दल जी एक सहानुभूती आहे या सर्व गोष्टींचा विचार करून मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. नक्कीच हे सगळं असताना मी पुन्हा एकदा तुम्हाला त्याच मूळ मुद्द्याकडे आणते की आपण शहाजी बापू पाटील किंवा एकूण सांगोला तालुक्याबद्दल बोलतोय. आपल्यालाही माहिती की सांगोल्याचा एक वेगळा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये. कसं आहे तुम्ही इतके दिवस नागरिक म्हणून तिथले मतदार म्हणून शहाजी बापूंचं काम बघितलं? खऱ्या अर्थानं सांगोला फक्त तो सोशल मीडियावर झालेला फुगा आहे. सोशल मीडियावरचा फुगा आहे. शहाजी बापू पाटील नावाचा माणूस 1995 मध्ये 192 मतानं निवडून आलेला आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये फक्त तो 200-250 मतानं निवडून आलेला आहे. सांगोला म्हटलं की भाई गणपतरावजी देशमुख या महाराष्ट्रामधल्या पितृतुल्य आणि महाराष्ट्रामधल्या हरेक कायद्यामध्ये सहभाग असणारा अभ्यासू असणारा पुरोगामी विचाराचा माणूस ही सांगोल्याची आयडेंटिटी आहे. सांगोल्याची आयडेंटिटी डोंगर हॉटेल अशी नाहीये. सांगोल्याची पुरोगामी विचाराचा सांगोला ही आयडेंटिटी आहे आणि ही आयडेंटिटी इथून पुढच्या कालावधीमध्ये जो सांगोला तालुक्यामधला तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग शिवसेनेला बांधून शिवसेनेच्या माध्यमातून येत्या विधानसभेमध्ये आमदारांनी 2.5 वर्ष विकास केला. 2.5 वर्षामध्ये आमदारांनी खऱ्या अर्थानं विकास केला असता तर त्यांनी सांगितलं भर विधानसभेमध्ये सांगितलं जे नोट झालेला आहे की सर्वाधिक निधी मी दिला. निधी घेऊन गेलेले आहेत पण ते शिवसेनेमध्ये असताना घेऊन गेलेले आहेत. खऱ्या अर्थानं याचं श्रेय त्यांना जात नाही. खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी तो निधी दिलेला होता. खरं तर त्यांनीच एका बाजूला म्हणतात निधी मिळतो आणि एका बाजूला म्हणतात आमचे प्रश्न ऐकून घेतले जात नाहीत. मग यांचे प्रश्न नक्की कोणते होते? एवढा निधी जर सर्वाधिक निधी जर सांगोला तालुक्याला मिळत असेल तर या माणसानं उद्धव साहेबांबरोबर ठामपणे राहायला पाहिजे होतं. तानाजी सावंतांच्या शब्दावर आणि तानाजी सावंतांच्या पैशावर उड्या मारणारा हा माणूस आहे. यांची काय लायकी आहे मतदारसंघामध्ये यांचं काय कार्य आहे सांगोला तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी या सर्व गोष्टी डोळ्यानं पाहत आहे. 100-200-250 मताच्या फरकानं हा माणूस निवडून आलेला आहे. येत्या कालावधीमध्ये 30-40 हजार मताच्या फरकानं ते पराभूत झालेले असतील एवढं मी निश्चित सांगू शकतो. ते प्रत्येक वेळी सांगतात की मला जमीन विकावी लागली माझ्याकडे खोलीभर पुस्तकं आहेत. खऱ्या अर्थानं एकदा तुम्ही व्हिजिट करावी मीडियानं. खोलीभर हजारो पुस्तकं वाचली म्हणतात. एखाद्या पुस्तकाच्या एखाद्या लेखकाचं नाव विचारावं. मराठी साहित्यामध्ये सामाजिक प्रश्नावरती एखादी जर कादंबरी आली असेल तर तशी एखाद्या अलीकडच्या एखाद्या वर्षभरातल्या 5 कादंबऱ्यांची नावं विचारा. हजारो पुस्तकांचं नावं सांगतात ते. याबद्दल खरं तर वैयक्तिक बोलू नये पण पुस्तकाचंच तुम्ही सांगितलं. आम्ही इतर रात्रंदिवस सामाजिक प्रश्नावरती 18 पगड जातीच्या सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरती कॉन्स्टिट्यूशनवरती आज आम्ही एक मागास वर्ग आयोगाचा सदस्य म्हणून महाराष्ट्रामध्ये आवाज उठवतोय आणि ही माणसं ही जबाब हाऊसमध्ये एखादा प्रश्न विचारला मराठी साहित्याबद्दल मराठी अभिजात मराठीला अभिजात दर्जा मिळावा याबद्दल कधी प्रश्न विचारला का? हजारो पुस्तक वाचून केलं काय नक्की यांनी? गुवाहाटीला जाऊन बसले. गुवाहाटीमधून जाऊन वर्णन करतात एकदम असं वल्गर पद्धतीचं काहीतरी स्टेटमेंट असतं त्यांचं. एवढी पुस्तकं वाचणारा माणूस त्याची प्रतिभा कधीतरी मीडिया समोर दिसायला पाहिजे. बरं आता परत एकदा तुम्ही त्यांची मुलाखत ऑर्गनाईज करा. त्यांचं लिटरेचर त्यांचं साहित्य त्या पुस्तकामधून कधीतरी त्यांच्या वोटी यायला पाहिजे. निश्चित विचारणार. कधीही आमने सामने शहाजी बापू पाटलांना मला डायस वरती घेऊन यायला सांगा. सांगोला तालुक्यामध्ये पाण्याच्या योजना किती आहेत? सांगोला तालुक्यामधली आज दिवाळीच्या टायमाला सांगोला तालुक्यामधली किती हजार लोक ऊस तोडीला जातात हे गाव वाईज आकडेवारी हा लक्ष्मण हाके सांगू शकतो. या माणसालाही कधीही माझ्या आमने सामने निश्चित आव्हान देतोय. कारण एक तरुण आहे. मी सर्वसामान्य कुटुंबामधला तरुण आहे. माझ्याकडे पैसा नाही किंवा माझ्याकडे खूप मोठा वारसा नाही पार्श्वभूमी नाही पण एक सर्वसामान्य माणूस माझ्या सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती निश्चित इथून पुढच्या कालावधीमध्ये शहाजी बापू पाटील आणि तानाजी सावंतांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून जाण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. या शिवसेनेनं त्यांना तिकीट देऊन निवडून आणून एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व दिलेला हा तानाजी सावंत आज तो आदित्य म्हणजे कोण अशा पद्धतीची भाषा बोलतो. निश्चित कळेल भूमपरांड्याच्या वाड्या वस्त्यावरती हा लक्ष्मण हाके या तानाजी सावंतांच्या विरोधामध्ये. मला भूमपरांडा तालुक्यामधल्या एका वाडीना वाडी वस्तीना वस्ती कुठल्या गावामध्ये कुठल्या वाडीवरती कुठल्या आडनावाची माणसं आहेत त्या भूमपरांड्याची माहिती मला आहे.
मला त्या भूमपरांडा आमचा सांगोला विधानसभा या महाराष्ट्रामधला आमचा ग्रामीण भागामधला वाड्या वस्त्यावरचा तोंडवळा आम्हाला माहिती आहे। 18 पगड जातीची माणसं, भटक्या विमुक्तांची माणसं शिवसेनेकडे आज हजारो तरुणांना मी घेऊन येण्याचा शब्द मी उद्धव साहेबांना दिलेला आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। तर हे होते प्राध्यापक लक्ष्मण हाके, ज्यांनी थेट आता सांगोल्याचे आमदार असलेले शहाजी पाटील आणि भूमपरंड्याचे आमदार असलेले तानाजी सावंत यांना आव्हान दिलंय। इतकंच नाही तर त्यांना समोरासमोर आणा, मी प्रश्न विचारायला तयार आहे असं सुद्धा हाके म्हणाले। त्यामुळे शिवसेनेतला हा संघर्ष आणि अर्थात शिवसेना ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यातला हा संघर्ष पुढच्या काही दिवसांमध्ये कुठल्या वळणावर जाणार आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकते। नेहा सराफ, सरकारनामा, पुणे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।